अमरावतीतील कौंडण्यपुरातील रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरकडे आता रवाना होणार आहे, तर विदर्भातील पंढरपूरला जाणारी कौंडण्यपूरची पायी यात्रा पालखी पंढरपूरकडे रवाना होणार आहे। भक्तिमय वातावरणात टाळमृदुंगाच्या गजरात भाविक दंग झाल्याचं बघायला मिळतं। तर यंदा हे पालखीचं 429वं वर्ष आहे आणि रुक्मिणीच्या पालखीला आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विशेष मान असतो। याच संदर्भात आमचे प्रतिनिधी सूरज दहाट आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सूरज, काय अधिक माहिती सांगाल? रुक्मिणी मातेचं माहेरघर कोंढण्यापूर समजलं जातो। सामान्य दृश्य हे कोंढण्यापूरचं आहे। आता काही वेळात रुक्मिणी मातेची ही पालखी आता पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे। संपूर्ण दृश्य आपण अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये संपूर्ण भाविक आता दंग झालेले आहे। 429 ही परंपरा आहे रुक्मिणी मातेची। पालखी सोहळ्याचं प्रस्थान समस्त पंचकोशीतील वारकरी भक्तांच्या उपस्थितीमध्ये आईसाहेबांचं कौंडण्यपूर धामामधून या ठिकाणी प्रस्थान झालं। अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आईसाहेबांचा सोहळा या ठिकाणी पंढरपूरला जातोय। 428 वर्षाची परंपरा, 29 वर्षाची परंपरा संत सदाराम महाराजांच्या आशीर्वादाने, सकल संतांच्या ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या असीम कृपेने कोरोना महामारीच्या काळामध्ये आईसाहेबांची अखंड परंपरा ही कायमस्वरूपी चालू होती। याही वर्षी आईसाहेबांचा सोहळा पंढरपूरला जातोय। हा रुक्मिणी मातेचा हा कृपेचा वर्ष या ठिकाणी पंचकोशीमध्ये होतोय, एवढंच या ठिकाणी वारकऱ्यांच्या समीप बोलतोय। किती दिवसाचा संपूर्ण प्रवास असं काय सांगा? कमी जास्त 1 महिना 10 दिवसाचा, हा 1 महिना 40 दिवसाचा हा प्रवास आहे आणि अशा प्रकारे हा सोहळा या ठिकाणी प्रत्येक भगवंताचं चिंतन करत चालतोय। एकंदरीत आपण पाहिलं तर अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी दिसून येतोय। माझ्यासोबत आणखी काही दादा काय सांगणार? 129वं वर्ष आहे। दरवर्षी पालखी नित्य नेमाने पंढरपूरकडे रवाना होते। 140 दिवसाचा प्रवास आहे। त्याचबरोबर सर्व भाविक कोरोनाच्या काळात सुद्धा या पालखीचा परंपरा तुटू शकली नाही। हा सोहळा सर्व वारकरी भक्त पंढरपूरच्या दिशेने निघाले। पुन्हा एकदा आपण दाखवू रुक्मिणी मातेचं थेट दर्शन आपण जर बघितलं तर हे रुक्मिणी मातेची ही पालखी आहे आणि या पादुका आपण जर पाहिलं तर हे संपूर्ण आपण दृश्यकडे बघू शकतो। हे संपूर्ण रुक्मिणी मातेच्या ह्या पालख्या या पादुका आहे। या संपूर्ण पादुका जी आहे ती पंढरपूरला जाणार आहे। जवळपास 40 दिवसाचा हा संपूर्ण असा प्रवास असणार आहे। इकडे जर पाहायला गेलं तर अतिशय भक्तिमय वातावरण आहे। उन्हाळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त हे आता पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेले आहे। सेजल, धन्यवाद सूरज आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी